नमस्कार मित्रांनो, माझं नाव नेहा विष्णुजी रायमळ. आज मी तुमच्यासमोर एक कविता सादर करीत आहे. कवितेचा विषय आहे शेतकरी. मित्रांनो, सर्वात आधी या शेतकऱ्याविषयी दोन ओळी सांगाव्याशा वाटतात की पाय आहे नेहमी मातीत, पाय आहे नेहमी मातीत, दोन्ही हातात काम असते. उन्हाळा असो किंवा पावसाळा, उन्हाळा असो किंवा पावसाळा, ते सर्व काही सहन करते. नेहमी राहते आकाशात लक्ष, नेहमी राहते आकाशात लक्ष, ते वारा वादळ सर्व सहन करते. हिरवळ यावी शेतात, हिरवळ यावी शेतात म्हणून दिवस रात्र काम करते. मेहनत करून पीक ते उगवते. देव तो मेहनतीचा, देव तो मेहनतीचा, शेतकरी तो महान असते, शेतकरी तो महान असते. मित्रांनो, माझ्या या कवितेतून मी शेतकऱ्याच्या मनाची व्यथा तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे शेतकऱ्यांचे दुःख. चला तर मी आता कवितेला सुरुवात करते. रडत रडत सांगत होता का शेतकरी एक, रडत रडत सांगत होता का शेतकरी एक, काही साणीऊन चरून गेले माझे शेत. घरी आहे उपाशी मुलं, जेवण कुठून आणायचं? घरी आहे उपाशी मुलं, जेवण कुठून आणायचं? जे कर्ज घेतलं होतं आता ते कसं चुकवायचं? यावर्षी घरी होतं मुलीचं लग्न, मुलगी होती खूप खुश. यावर्षी घरी होतं मुलीचं लग्न, मुलगी होती खूप खुश, पण स्वप्नाच्या चिंतेत वाहून गेले सर्व सुख. रडत रडत सांगत होता आकाश शेतकरी एक, रडत रडत सांगत होता आकाश शेतकरी एक, काही साणीऊन चरून गेले माझे शेत. डोळ्यात आहे पाणी पण जमिनीवर पडत नाही, डोळ्यात आहे पाणी पण जमिनीवर पडत नाही. दुष्काळ पडला आहे शेतात, पाऊस का पडत नाही? काय करणार सरकार आणि काय करणारी सृष्टी, काय करणार सरकार आणि काय करणारी सृष्टी, जेव्हा करत आहे नशीब नशिबासोबतच सृष्टी. रडत रडत सांगत होता का शेतकरी एक, रडत रडत सांगत होता का शेतकरी एक, काही सांडून चरून गेले माझे शेत. आनंदी जीवनाचा सर्व आनंद झाला खराब, आनंदी जीवनाचा सर्व आनंद झाला खराब. बसून राहते शेतकरी आता दिवस रात्र शेतात. शेती करता करता दिवस रात्र होते एक, शेती करता करता दिवस रात्र होते एक, बघा जरा कशी बदलत जात आहे ही वेळ. रडत रडत सांगत होता का शेतकरी एक, रडत रडत सांगत होता का शेतकरी एक, काही साणीऊन चरून गेले माझे शेत. दुःखी आहे शेतकरी, त्याचे दुःख जरा विचारा. दुःखी आहे शेतकरी, त्याचे दुःख जरा विचारा. किती झाले हाल यावर्षी ते जरा बघा. आता आनंदाची रोशनी का येत नाही, आता आनंदाची रोशनी का येत नाही, अपेक्षाचा सूर्य उगवत का नाही? रडत रडत सांगत होता का शेतकरी एक, रडत रडत सांगत होता का शेतकरी एक, काही साणीऊन चरून गेले माझे शेत. मित्रांनो, जर तुम्हाला माझी ही कविता आवडली असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद.